नमस्कार, मी सुनीता। सुनीता रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे झणझणीत व लाल तर्रेची मिसळ। त्यासाठी लागणारं साहित्य, मी ही 250 ग्रॅम मटकी घेतलेली आहे, मध्यम आकाराचे 2 कांदे उभे कापून घेतलेले, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, 2 छोटे चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 1 कांडी लसूण, 5 तुकडे अदरकचे, फरसाण घेतलेला आहे 1 वाटी, 2 चमचे तर्रीची लाल मिरची, 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण 1 चमचा, छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा हळद, मोहरी, जिरे, मीठ, तेल। आपण मिसळ बनवायला सुरुवात करू। मी कुकर आता गरम करून घेतलेला आहे। कुकरमध्ये आता मी 1 चमचा तेल टाकणार, थोडेसे जिरे, जिरे आपले तडतडायला लागले। मी ही मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही मी याच्यामध्ये टाकून देते कुकरमध्ये। आपल्याला याची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। एकदा हलवून घेते, थोडीशी तेलात परतून घेतली ना की याची चव छान लागते। ही एवढी हळद टाकते, हे अगदी थोडं मीठ टाकणार आहे। हे एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आपल्याला ही 5 मिनटं अगदी परतून घ्यायची आहे। आता मी याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटाची वाफ घेते। आता 5 मिनटं झालेले आहे, वाफ पण छान आलेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे अंदाजे, अजून थोडंसं टाकते। परत एकदा छानपैकी मिक्स करून घेते। आता झाकण लावून मी याची 1 शिट्टी काढून घेणार आहे। आता आपण 1 शिट्टी काढू, तोपर्यंत त्याला लागणारा मसाला आपण कांदा वगैरे भाजून घेऊ। पॅन गरम झालेला आहे, आता थोडं तेल टाकणार मी। आता हे कांदे ना आपण याच्यामध्ये टाकून देते तेलामध्ये। हे आपल्याला थोडे लाल करून घ्यायचे आहे कांदे। हे कांदे तुम्हाला ज्या पद्धतीने कापायचे त्या पद्धतीने कापू शकतात, बारीक पण करू शकतात त्याच्यापेक्षा। नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ, लवकर कांदा लाल होण्यासाठी कांद्याचा कलर आपला बदलला की लक्षात येतं आपला कांदा झाला। आपल्याला खूप काळा करायचा नाही, लालसर भाजायचा आहे हा। आता बऱ्यापैकी लाल झालेला आहे। याच्यामध्ये मी आता लसूण आणि अद्रक आणि खोबऱ्याचा किस आधी टाकला असता तर तो थोडासा करपला असता। आता आपल्याला याच्यामध्येच लाल करून घ्यायचा आहे। आता हा 1 टोमॅटो आहे, हा पण याच्यामध्ये परतून घेणार। तेल थोडं परत टाकते, आपले तेलामध्ये टोमॅटो छान मऊ होतात। आपल्याला 5 मिनटं परतून घ्यायचं आहे। आपलं हे टोमॅटो मऊ झाले की मग आपलं परतून झाले समजा, हे आपल्या आता तेलात परतून झाले, हे पाच शिजले पण थोडेसे। आता मी गॅस बंद करते।
आणि हे मिश्रण मी आता मिक्सरमधनं वाटून घेते। ह्या पद्धतीने मी मिक्सरमधनं बारीक केलेला मसाला आहे। आता आपली कढई गरम झालेली आहे। मोठे 2 चमचे तेल, कारण मिसळला तेल जास्त लागतं। अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे, जिरे पण अर्धा चमचा। हे आपण एकदा हलवून घेऊ। साहित्यामध्ये मी सांगितलं नव्हतं कढीपत्ता, हा कढीपत्ता 10-12 पानं। आपलं वाटणे तेलामध्ये टाकते, गॅस बारीक करायचा असतो असं टायमाला, कारण हे उडतं अंगावर। त्याच्यामध्ये लाल तर्रीची मिरची, एक चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा मी, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चिमूटभर हळद, कारण पहिले आपण हळद टाकलेली आहे। हे आपल्याला चांगले एकजीव करून परतून घ्यायचे आहे। हे पा, मसाल्याला साईडने आपली कशी नाही मी तेल सुटलेलं आहे। परत एकदा हलवून घेते। हे मसाला आपल्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचा आहे। मसाले शिजले की आपला असा ग्रेव्हीचा गोळा होतो थोडासा। मीठ टाकते, पहिल्यांदा आपण मीठ टाकलेलं आहे आणि आता मी थोडंच मीठ टाकणार आहे। थोडी कोथिंबीर टाकते, परत एकदा परतून घेते। आता पुनी मटकी उकडलेली आहे, ही मी कढईत टाकते। याची एकच शिट्टी काढून घेतलेली होती मटकीची। आता मिक्सरमधनं वाटण होतं, त्याचं पण पाणी टाकते याच्यात। आता ही घट्ट आहे, याच्यामध्ये मी आता आणखीन पाणी टाकणार आहे। मिसळ म्हणली की थोडासा पातळच रस्सा असतो याचा। चांगली उकळी पण आलेली आहे, एकदा मी याला हलवून घेते। गॅस बारीक केला की तर्री पण छान येते। हे पाहता तर्री पण आपली मस्तपैकी आलेली आहे। तुम्हाला याच्यामध्ये आणखीन जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल मिसळ, तर याच्यामध्ये तुम्ही खसखस पण टाकू शकता। मिसळ आपली ही खाण्यासाठी तयार झालेली आहे।